माननीय पंतप्रधान सर नमस्कार माझे नाव अश्विनी आहे मी तामिळनाडू मदुराईच्या केंद्रीय विद्यालय क्रमांक दोनची विद्यार्थिनी आहे माझा तुम्हाला असा प्रश्न आहे सर की जर माझा निकाल चांगला लागला नाही तर माझ्या कुटुंबात जी निराशा येईल त्याचा सामना मी कसा करू जर मला माझ्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही तर काय कारण आपल्या घरच्या मोठ्यांच्या अपेक्षा मग खूप वाढलेल्या असतात मग जी व्यक्ती परीक्षा देत असते तिच्यावर या अपेक्षांचा खूप ताण येतो आणि ती कधी कधी निराशेच्या गर्तेतही सापडते आजकाल तर मुलांमध्ये अशा निराशा मनस्थितीत आत्महत्या करण्याचे प्रयत्न करणं कोणीही आपल्या भावना समजून घेत नाही अशी मनस्थिती होणं हे खूप कॉमन झालं आहे त्यामुळे आपण मला कृपया याबद्दल मार्गदर्शन करावं धन्यवाद सर सुप्रभात माननीय पंतप्रधान महोदय माझं नाव नवदेश जागोर मी दिल्लीतल्या प्रितमपुरा इथल्या केंद्रीय विद्यालयात शिकतो सर जेव्हा माझा निकाल अपेक्षेप्रमाणे लागत नाही अशावेळी घरात जे वातावरण तयार झालेलं असतं त्याचा सामना मी कसा करू बदल मला मार्गदर्शन करावे धन्यवाद नमस्कार माननीय पंतप्रधान महोदय माझं नाव प्रियंका कुमारी आहे मी रवीन बालिका प्लस टू विद्यालय राजेंद्रनगर पाटणाची अकरावी यत्तेतील विद्यार्थिनी आहे माझ्या कुटुंबात सगळ्यांनीच परीक्षेत खूप छान मार्क्स मिळवले आहेत मलाही चांगले मार्क्स मिळवायचे आहेत त्यामुळे कृपया आपण मला मार्गदर्शन करावे धन्यवाद अश्विनी तू क्रिकेट खेळतेस का क्रिकेटमध्ये गुगली बॉल असतो म्हणजे तुमचा निशाणा एकीकडे असतो तर दिशा दुसरीच दाखवली असते मला वाटतं तुला अशीच गुगली टाकून मला पहिल्याच बॉलवर आउट करण्याचा इरादा आहे कुटुंबातील लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा असणं अगदी सहज आहे आणि त्यात चुकीचेही काही नाही मात्र कोणत्याही कुटुंबाच्या अपेक्षा त्यांच्या सामाजिक दर्जामुळे वाढत असतील तर तो मात्र चिंतेचा विषय आहे त्यांच्यावर सामाजिक दर्जाचा इतका जास्त दबाव असतो की त्यांना वाटतं आपण जेव्हा सोसायटीत लोकांमध्ये जाऊ तेव्हा आपल्या मुलांविषयी काय सांगायचं जर कुणाची मुलं अभ्यासात फार चांगली नसतील तर त्याबद्दल लोकांसमोर चर्चा कशी करणार कधीकधी आईवडिलांना आपल्या मुलांच्या क्षमता माहीत असतात मात्र तरीही सामाजिक दर्जामुळे ते आपल्या मित्रमंडळीत नातेवाईक क्लबमध्ये जातात सोसायटीत जातात किंवा कधी तळ्यावर कपडे धुवायला जातात तेव्हा त्यांच्यात गप्पा गोष्टी होतात साहजिकच मुलांचा विषय निघतो आणि मग त्यांच्या मनात एक न्यूनगंड येतो आणि मग तो टाळण्यासाठी तेच आपल्या मुलांविषयी खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात आणि वारंवार असं होत राहिलं तर ते त्याच सगळ्या गोष्टी आत्मसात करून घेतात आणि घरी आल्यावर मुलांकडूनही त्याच अपेक्षा करतात आणि समाज मनाची आज ही सहज प्रवृत्ती झाली आहे दुसरी गोष्ट जर तुम्ही काही चांगलं केलं तर तुमच्याकडून प्रत्येकजण नवीन अपेक्षा करेल आम्ही तर राजकारणात आहोत आम्ही कितीही निवडणुका जिंकलो तरीही असा दबाव निर्माण केला जातो की आम्ही हरता कामा नये दोनशे उमेदवार निवडून आले तर म्हणतात अडीचशे का नाही आले अडीचशे निवडून आले तर म्हणतात तीनशे का नाही आले तीनशे आले तर म्हणतात साडेतीनशे का नाही आले चारही बाजूंनी दबाव निर्माण केला जातो पण आपण या दबावाला बळी पडलं पाहिजे का क्षणभर विचार करा की तुम्हाला दिवसभर जे सांगितलं जातं चारही बाजूंनी ऐकवलं जातं त्यातच आपला वेळ वाया घालवणार ती स्वतःच्या आत डोकावून पण बघणार आपली क्षमता आपले प्राधान्य आपल्या गरजा आपले संकल्प प्रत्येक अपेक्षा यांच्याशी जोडून बघा तुम्ही कधी क्रिकेट सामना बघायला गेला असाल तेव्हा तुम्ही बघितलं असेल की काही फलंदाज खेळायला येतात आता संपूर्ण स्टेडियम हजारो लोक असतात स्टेडियममध्ये ते ओरडायला सुरुवात करतात चौकार 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 षटकार 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 प्रेक्षकांनी म्हटलं म्हणून ते चौकार आणि षटकार मारतात का कुठलाही खेळाडू असं करतो का ओरडत राहा किती ओरडायचं ते त्यांचं लक्ष चेंडूवर असतं जो येत असतो त्या गोलंदाजाच्या मनात काय सुरू आहे त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आणि जो चेंडू जसा असेल तसाच खेळतो प्रेक्षक ओरडतात तसा खेळत नाही तो एकाग्र राहतो जर तुम्ही देखील आपल्या कामावर एकाग्र राहिलात तर जो काही दबाव निर्माण होतो अपेक्षा तयार होतात कधी ना कधी तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल तुम्ही त्या संकटातून बाहेर याल आणि म्हणूनच माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही या दबावात राहू नका मात्र कधीकधी दबावांचं विश्लेषण करा असं तर नाही की तुम्ही स्वतःलाच कमी लेखत आहात आपली क्षमता खूप जास्त आहे पण तुम्ही स्वतःच इतके निराश मानसिकतेत आहात काही नवीन करण्याचा विचार देखील मनात येत नाही तर कधीकधी त्या अपेक्षा खूप मोठी शक्ती बनतात खूप मोठी ऊर्जा बनते आणि म्हणूनच आईवडिलांनी कुठल्या अपेक्षा ठेवाव्यात हे मी आधीच सांगितलं सामाजिक दबावामुळे आईवडिलांनी मुलांवर दबाव, आई दबाव टाकायला नको मात्र मुलांनी देखील स्वतःला क्षमतेपेक्षा कमी समजायला नको आणि दोन्ही गोष्टींवर भर दिला तर मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही अशा समस्या अगदी सहज सोडवाल